यवतमाळमध्ये ही कालपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे अर्ध्याहून अधिक शहर जलमय झाले. अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरले, त्यामुळे संसार उपयोगी साहित्याचं नुकसान झाले. स्थानिकांना अक्षरशः कालची रात्र रस्त्यावर जागून काढावी लागली. महापालिकेच्या या मान्सूनपूर्व कामांची फोडफोड काल रात्रीच्या या पावसानं केली. ही किचनमधली दृश्य आहेत, हॉलमधली दृश्य आहेत, असं सांगितलं तर विश्वास बसणार नाही. संपूर्ण घरात पाणीच पाणी आणि त्यामुळे घरातलं सगळं संसार उपयोगी साहित्य सुद्धा खराब झालंय. सगळे कागदपत्र ओरिजिनल झाले, सगळे गेलेले आहेत. अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत यांच्याकडून. श्रीकांत, अक्षरशः या सगळ्या परिसरातल्या नागरिकांचं संसार उपयोगी साहित्याचं नुकसान झालेलं आहे. काय आत्ताची परिस्थिती आहे यवतमाळमधली? सुवर्ण, एकंदरीतच यवतमाळ शहराने गेल्या 40 ते 50 वर्षात बघितला नसेल एवढा मोठा जल प्रकोप. ग्लुकोजमुळे मी भयंकर त्रस्त होतो, जिना चढायचा मी करत नव्हतो. अमृत नोनी डी प्लस घेतल्यापासून ग्लुकोज पूर्ण नॉर्मल आली आहे, उत्साह वाढलाय. आरोग्याचा भरोसा अमृत नोनी डी प्लस या वर्षी बघायला मिळालेला आहे. जवळपास अर्ध्या शहरामध्ये पाणी साचलेलं आहे, मोठ्या प्रमाणात घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे. लोकांचं अन्न वस्त्र असेल, संसारोपयोगी साहित्य असेल किंवा अन्य साहित्य असेल, हे मोठ्या प्रमाणात याची नासाडी झाल्यामुळे अनेक कुटुंब हे उघड्यावर आलेले आहे. अनेक घरांमध्ये पाणी साचून असल्यामुळे लोकांना मदत कार्य करणे देखील सध्या अवघड ठरत आहे. विशेष म्हणजे यवतमाळ शहरात जरी ही परिस्थिती असली तरी जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी अशाच पद्धतीचा पूर आलेला असल्यामुळे प्रशासनाचे जे मदत पथके आहे ते त्या त्या ठिकाणी गेलेले आहे, त्यामुळे कुठेतरी मदत करण्यात मोठ्या प्रमाणात अडचणी प्रशासनाला देखील येत आहे. एकूणच नागरिकांना आता तातडीने कुठली तरी उपाययोजना मदतीची होणे अतिशय गरजेचं आहे. श्रीकांत, मदत या सगळ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. जसं तुम्ही म्हणताय, जलप्रकोप काल रात्रीच्या पावसामुळे अनुभवला आहे इथल्या नागरिकांनी, पण पालिकेकडून सुद्धा या ठिकाणी पावसापूर्व कामं करण्यात आली नव्हती का, त्याचा सुद्धा थोडाफार परिणाम असू शकतो? नक्कीच, नागरिकांचा रोष हा पालिका प्रशासनावर आहे, स्थानिक लोकप्रतिनिधींवर आहे. गेल्या 19 महिन्यांपासून पालिकेमध्ये नगरसेवक नाही आहे, कारण की निवडणुका झालेल्या नाही आहे, आणि दुसरीकडे फक्त मुख्याधिकाऱ्यांच्या भरोशावरच संपूर्ण कारभार सुरू आहे. पालिकेने मान्सूनपूर्व कामं केल्याचा दावा जरी केलेला असला तरी त्याची पोलखोल झालेली दिसून येत आहे. शहरामध्ये आधीच मोठ्या प्रमाणात खड्डे आहे, भूमिगत गटारे योजना आणि या संपूर्ण योजनेमुळे पालिकेनं या ठिकाणी पावसापूर्व कामं केलेली नाहीत, त्याचाही थोडाफार परिणाम आहे. धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी. ही यवतमाळ जिल्ह्यातली एक्सक्लुझिव्ह दृश्य झी 24 तासवर. जेवढं सामान सुवान असं सर्व पूर्णपणे पूर्ण पाण्यात वाहून गेलं, पूर्ण असं कोणतीच वस्तू वाचली नाही घरात देखील, जे पाणी नाही आहे. त्या अर्ध्या यवतमाळमध्ये पाणीच पाणी साचलेलं आहे. फार ज्येष्ठ नागरिक आहे आणि छोट्या लेकरांचे कागदसुद्धा पाण्यात वाहून गेलेले आहे. घरात पूर्ण टोंगळ टोंगळ माणूस माणूस पाणी साचलेलं आहे. सततच्या या पावसामुळं अख्ख्या यवतमाळ शहराची नागरिकांचे हालोहाल झालेले आहेत. सह्याद्रीची उंची म्हणजे 24.